अमरावती पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये अमरावतीमध्ये ऑपरेशन ऑल आउट 4 दिवस राबवण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय चालवणारे, त्याचप्रमाणे जुगार, अवैध दारू विक्री करणारे, अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केल्यामध्ये या दारूबंदी अंतर्गत 251 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांच्याकडून 8,46,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यासोबतच जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 164 आरोपींवर कारवाई केली आहे. यातून 4,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याशिवाय आपल्या परिसरातील अवैध धंदे होत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केलंय. 16 ज्यामध्ये आम्ही धडक मोहीम, अवैध धंद्यांविरुद्ध आणि जे वॉरंट पोलीस स्टेशनला प्रलंबित आहे ते तामील करण्याकामी पकड वॉरंट एक मोहीम आखली होती. त्या मोहिमेअंतर्गत 4 दिवसात दारूबंदी कायद्याअंतर्गत 248 केसेस करण्यात आला आणि जुगार कायद्याअंतर्गत 107 केसेस करण्यात आल्या. 29 पकड वॉरंट जी बरेच काळ तामील होत नव्हती, 29 पकड वॉरंट जी तामील करण्यात आली आणि 10 पाहिजे असलेले 10 आरोपी अटक करण्यात आले. यामध्ये 8.5 लाखाचा मुद्देमाल दारूबंदी केसेसमध्ये कायद्यान्वये ज्या केसेस करण्यात, त्यामध्ये 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि जुगार अंतर्गत 6,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण दारूबंदी कायद्यान्वयेच्या केसेसमध्ये 251 आरोपी आणि जुगारमध्ये 164 आरोपी एकूण निष्पन्न झाले. या मोहिमेअंतर्गत वाळू, जे बेकायदा वाळू वाहतूक यासंबंधी चोरीच्या 8 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि जी वाळू तस्करी रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी जी बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये जे त्यांनी समन्वय महसूल, पोलीस, खनिकर्म विभागाचे अधिकारी या आणि RTO यांच्या समन्वय, यांचं एक पथक गठीत करण्यात येण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनानुसार स्थानिक तहसीलदार, इन्चार्ज, SDPO एकमेकाच्या संपर्कात आले, समन्वयाने एक पथक गठीत करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सर, आता ही रात्रीच्या वेळेस हे पथक हे 24 आवर हे पथक राहणार आहे आणि याच्यात आता नाकाबंदी पॉईंट किती लावायचे ते आता डिसाईड व्हायचं आणि या पथकांमध्येच ही कारवाई करण्यात येणार. त्याच्यात या कारवाईमध्ये 12 केसेस करण्यात आला. अवैध गुटखा विक्री आहे यांच्याविरुद्ध 12 केसेस करण्यात आलेल्या आहेत. तिथून पुढे कारवाई सुरू राहील. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.